मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त विद्यमाने संकट काळात न्यायाधीशांना चष्म्यासाठी 50,000 रुपये देणाऱ्या सरकारचा बोंब मारून निषेध करण्यात आलाय. यावेळी लोकभज्ञ घटस्फोट सूर्यनामा आंदोलन असं आंदोलन करण्यात आलंय. तसेच पंपिंग स्टेशन रोड येथील रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या विजेच्या खांबांची आरती देखील करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 रुपये चष्मे घेण्यास मंजूर केलं असताना कोरोना महामारीच्या संकट काळात जनतेच्या जखमेवर मीठ चोळून जनतेचा पैसा वायफट केल्याच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाईन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने बोंबा मारून लोकभज्ञा घटस्फोट सूर्यनामा आंदोलन करण्यात आलंय. तसेच पंपिंग स्टेशन रोड येथील रस्त्याच्या मध्येच असलेले मोकळे विजेचे खांब काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण आणि महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराची आरती करण्यात आली. आंदोलनाच्या प्रारंभी मोकळ्या विजेच्या खांबास मोठा दगड बांधून त्याला फेटा बांधण्यात आला. देशातील सत्ताधाऱ्यांच्या मेंदूचा दगड झालेला असून लोकांच्या भावना त्यांना समजत नसल्याची भूमिका घेऊन दगडाला धोत्र्याची फुले वाहण्यात आली. या आंदोलन प्रसंगी ऍडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे आदी उपस्थित होते. तर वेबिनारच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात ऑनलाईन सहभाग नोंदवला. न्यायाधीशांना चष्म्यासाठी दिली जाणारी रक्कम त्वरित थांबवावी आणि रस्त्याच्या मध्ये असलेले मोकळे खांब काढून घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. संपूर्ण देशासह महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटात असताना राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चष्म्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपये सरकारी तिजोरीतून देण्याचं ठरवलं आहे. देशासह महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट उभं ठाकलं असताना अशा प्रकारे पैसा खर्च करणं चुकीचं आहे. न्यायाधीशांना असलेल्या वेतनातून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा सहज भागू शकतात. लॉकडाऊन काळात सर्वसामान्य न्यायालयाची दारे बंद ठेवण्यात आली, तर न्यायालयाचे कामकाज बंद असून न्यायाधीशांवर प्रभाव पाडण्यासाठी चाललेला हा खटाटोप असल्याचा आरोप ऍडव्होकेट गवळी यांनी केला. घटस्फोट सूर्यनामा हे आंदोलन केलं. हा सूर्य आकाशामध्ये आता 12 वाजलेले आहेत आणि सूर्य तळपतोय अशा वेळेला स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये 73 वर्षामध्ये आमचे जे काही सत्तेवरची माणसं आहेत, जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, नोकरशाही आहे, न्यायाधीश आहे, या मंडळीपैकी बऱ्याचशा लोकांनी कमराचं गुंडाळलं आणि डोक्याला बांधलं. म्हणजे याचा अर्थ लूट आणि टोलवाटवली या दोन आजाराने हे लोक ग्रस्त आहेत. आणि या आंदोलनाचं आजचं औचित्य म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना प्रत्येक वर्षी 50,000 रुपये महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ठराव मंजूर करून त्यांना मंजूर केलेले आहे. अर्थात हायकोर्टाच्या जजेसची तशी मागणी होती की 50,000 रुपये आम्हाला दरवर्षी चष्मे घ्यायला तुम्ही द्या. खरं म्हणजे चष्मा बाजारामध्ये 200-250 रुपयाला मिळतो, परंतु आपण असं म्हणू का हायकोर्ट जज आहे म्हणून त्यांना 2,000 रुपयाला चष्मा त्यांना घेतला तरी आपला काही विरोध नव्हता. परंतु 50,000 रुपयाचा ज्या वेळेला चष्म्यासाठी खर्च केले जातात आणि ते कोरोनाच्या काळामध्ये याची आम्हाला खंत आहे आणि लोक उपासमारीनं मरायला लागले अशा वेळेला जे लोक न्यायालयाचं काम देखील करायला तयार नाही, चेंबरमध्ये बसून आहेत, संपूर्ण न्याय संस्था ठप्प झालेली आहे, अशा वेळेला 50,000 रुपये फक्त चष्म्यासाठी घेतात. हा हे म्हणजे कसं आहे की आईसबर्ग सारखं आहे. एक अष्टमांश भाग वर दिसतो पण खाली जी लूट आहे ती मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे आमची लक्षात आल्याबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला हे चष्म्याचे पैसे घेता येणार नाही. त्यांनी काही ऐकलं नाही, त्यांनी माघार घेतलेली नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलं. पण आम्ही हायकोर्टाला आणि महाराष्ट्र सरकारला कळवलं याच्यातून की तुम्ही जर हे 50,000 रुपये अशा पद्धतीने खर्च केले चष्म्यासाठी तर तुम्हाला मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल. आणि क्वांटम फिजिक्समधलं जे ऑब्झर्वर्स इफेक्ट नावाची संकल्पना आहे त्याच्या आधारे आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवू, तुमच्या विरुद्ध व्यापक आंदोलन करू. आणि आम्ही शिमगा देखील केला, बोंबा मारले या ठिकाणी. या सगळ्या गोष्टी करत असताना आता पुढची जी गोष्ट आहे, हा खांब जो आहे या रस्त्याच्या मध्यावर आहे. अनेक खांब जे आहेत या ठिकाणी 4-5 खांब जे आहेत ते रस्त्याच्या मध्यावर आलेले आहेत. आणि गेले 4 वर्षापूर्वी हा रस्ता झाला, विजेचे वर तारा वगैरे काही नाही, तरी वीज वितरण कंपनीने हे काम काढून नेलेलं नाही. आणि हे खांब काढून न नेण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये वीज महामंडळाच्या लोकांना पैसे मिळायची शक्यता नाही आहे म्हणून त्यांनी ते खांब काढलेले नाही आहे. अशोक सब्बन यांनी पंपिंग स्टेशन रोडवर 7 कोटी खर्च केले असून रस्त्याच्या साईड पट्ट्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत.
तर रस्त्याच्या मधील मोकळे विजेचे खांब न काढता घाईघाईत तसेच काम पूर्ण करण्यात आलं आहे. या रस्त्याची पूर्ण चौकशी केल्यास यामध्ये देखील तपोवन सारखा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पण या रस्त्याचं टेंडर देत असताना या रस्त्यावरील खांब हलवण्याचं सुद्धा कदाचित त्यामध्ये मंजुरी असेल. रस्ता पूर्ण झाला पण या रस्त्यावरचे रस्त्याच्या मध्यावर राहिलेले इलेक्ट्रिकचे खांब अजिबात हलवले गेले नाहीत. या खांबांवर कुठल्याही प्रकारची लाईन किंवा कुठल्याही तारा नाही आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये या रस्त्यावरती एक खांब दिसत नाही. एक मोठा भव्य ॲक्सिडेंट झाल्यानंतर की भयानक ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे लक्षात येणार आहे का? तर हे काम काढावेत यासाठी आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या मेंदूचा दगड झाला असं दाखवण्यासाठी या दगडाला फेटा बांधून या ठिकाणी लाल बावटा लावण्यात आलेला आहे की हा धोक्याचा खांब आहे, या ठिकाणी धडक होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केलं. दुसरं, महाराष्ट्र सरकारनं जजेसच्या मागण्यावरनं 50,000 रुपये प्रत्येक जजेससाठी चष्म्याच्या खरेदीसाठी देण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे पैसा नसताना, गरिबांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी शासनाकडे पैसा उपलब्ध नसताना ज्या जजेसला 1.5 लाख रुपयापेक्षा जास्ती पगार, सुमारे 1.5 लाख तर नक्कीच पगार आहे त्यांना, 1.5 लाखापेक्षा जास्ती पगार असणाऱ्या जजेसना 1,000-2,000 रुपयाच्या चष्म्यासाठी 50,000 रुपये देऊन उधळपट्टी केलेली आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये सुमारे 70 ते 80 जजेस आहेत, म्हणजे एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 40 ते 50 लाख रुपये या चष्म्याच्या खर्चावरती खर्च केले जाणार आहेत. अशा वेळेस आम्ही या जजेसचा जाहीर निषेध या ठिकाणी करीत आहोत आणि उपरोधिकपणे आम्ही या ठिकाणी म्हणत आहोत की जजेस अत्यंत पवित्र काम करतात, न्यायदानाचं काम अत्यंत पवित्र काम आहे. अशा या पवित्र कामामध्ये असलेल्या या जजेसनी अशा पद्धतीची शासनाच्या पैशाची लूट करणं हे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.